20 वर्ष भाजपचा जो आमदार इथं आहे ते 20 वर्ष आता संपले, ते परत काय आमदार होणार नाहीत। जर आमदार कोण होणार असेल तर महेश भाऊ तिथं होणार आहेत। सातत्याने 20 वर्ष एकाच आमदाराला निवडून द्यायचं आणि त्याला काय अभिमान आहे? मालक म्हटलं म्हणजे अभिमान आहे। अहो कसला मालक, स्वतःचं भलं झालं आणि लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं। तुम्ही जर बघितलं तर या शहरामध्ये सर्व समाजाचे, सर्व धर्माचे व सर्व भाषेचे लोक एकत्रित राहतात, एकमेकांना विश्वासात घेऊन या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। आणि या शहरामध्ये जर आजची या परिस्थिती बघितली तर शहर ज्या पद्धतीने विकसित व्हायला पाहिजे होतं ते गेल्या 5-10 वर्षामध्ये झालेलं दिसत नाही। खरं तर जेव्हा केव्हा महेश भाऊंशी मी चर्चा केलेली आहे, इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, त्यांचं सगळ्यांचं मत आलं की आपल्या या शहरामध्ये IT पार्क आले पाहिजे, MIDC आली पाहिजे, ही आपल्या लोकांची इच्छा आहे, या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या नागरिकांची इच्छा आहे। पण गेले अनेक वर्ष तसं कुठेही काही झालेलं दिसत नाही। अधिवेशनामध्ये सुद्धा मी जेव्हा केव्हा भाषण करतो, युवांचे प्रश्न मांडतो तेव्हा MIDC मुद्दा मांडतो। मी अधिवेशनामध्ये सोलापूर शहरामध्ये सुद्धा IT पार्क यावं असा मी मुद्दा मांडलेला आहे। फक्त सोलापूरच नाही, अहिल्यानगर असेल, कोल्हापूर असेल, नाशिक, नागपूर, हे जे महत्त्वपूर्ण शहर आहे त्या शहरामध्ये IT येणं फार महत्त्वाचं आहे असं मी अधिवेशनामध्ये बोललेलो आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की या शहरातले अनेक युवा पुणे, मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद या भागामध्ये काम करण्यासाठी जातात। खरं तर त्यांची इच्छा नसते पण इथं पर्याय नाही। त्या सगळ्यांचं मत असतं की आपल्या आईवडिलांबरोबर आपल्याला राहता यावं, आपल्या आजोबांबरोबर राहता यावं, मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन राहावं लागतं। त्यांना जी मुलं होतात ती त्यांच्याबरोबर शहरामध्ये राहतात आणि सोलापूर या भागातले जे आजी आजोबा असतात त्या आपल्या नातवंडाची वाट बघत बसतात, मुलांची वाट बघत बसतात। खरं तर हे होणं अवघड नाही, फक्त त्यासाठी प्रयत्न आपल्याला करावे लागतील। महेशराव कोठेंनी IT पार्क या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पण IT पार्क आणणं तसं सोपं नसतं, त्याला विविध परवानग्या घ्याव्या लागतात। माझ्या अंदाजाने 30-40 परवानगे त्याला लागतात। काही चांगले इन्व्हेस्टर त्यांनी गाठले होते, त्याच्याचबरोबर मगरपट्टा सिटी असेल, अतुल भाऊ चौंडिया असतील, ज्यांनी पुणे या भागामध्ये 3-4 लाख लोकांना तिथं नोकऱ्या दिलेल्या आहेत। असे लोक आता सोलापूरमध्ये येऊन IT पार्क करायला इच्छुक आहेत आणि त्यांनी पुढाकार सुद्धा तिथं घेतलेला आहे। पण ज्या सरकारकडनं आपल्याला परवानग्या लागतात त्याला बराच उशीर तिथं होतोय। महेशराव उशीर होतोय का? आज सत्तेत असणारे लोक मुद्दामून उशीर करतायत हे कुठेतरी स्पष्टपणे लोकांना आपल्याला सांगावं लागेल। त्यांनी तर काही केलं नाही या भागासाठी, IT पार्क फक्त कागदावर ठेवली आणि मग जेव्हा एखादा होतकरू व्यक्ती इथं असणाऱ्या युवांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय अशा व्यक्तीला अडचण आणायची। एक इन्व्हेस्टर तुम्ही भेटला होता, ते स्वतः इथं आले होते, त्यांना सुद्धा भाजपच्या अनेक लोकांनी अडचण आणलेली ही तुम्हाला सर्वांना तिथं माहिती आहे। खरं तर युवांनी हे इलेक्शन ताब्यात घेण्याची जरूरत आहे, तुम्ही हातात घेतलं पाहिजे।
आणि या परिसरामध्ये आयटी पार्क तर आपलं सरकार 100% 2024 नंतर आणणार, म्हणजे आणणार, हे तर काळ्या दगडावरची पाणी रेष आहेच. पण महेश रावसारखा एक चांगला उमेदवार हा फक्त उमेदवार न राहता या 2024 ते सुद्धा 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा 100% आमदार झाला पाहिजे, यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. भाजपचे सर्वे सुद्धा हेच सांगत आहेत की 20 वर्ष भाजपचा जो आमदार इथं आहे ते 20 वर्ष आता संपले, ते परत काय आमदार होणार नाहीत. जर आमदार कोण होणार असेल तर महेश भाऊ तिथं होणार आहे. हे भाजपच्या सर्वेमध्ये सुद्धा तिथं दाखवलं गेलेलं आहे. आणि आपण सुद्धा जे कुठले सर्वे केलेले आहे त्याच्यामध्ये हेच दिसतंय की आपले महेशराव हे 100% तिथं आमदार होणार आहेत. नाहीतर भाजपचे जे आमदार आहेत आता स्वतःला काय म्हणतात मला माहीत नाही, पण लोकांनी मला सांगितलं की ते स्वतःहून सांगतात की त्याला मालक म्हणा. आता 20 वर्ष झाले असे जे मालक आहेत ज्यांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता लागलेली आहे त्यांना आता घरी बसवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने सेवकाला आता आपल्याला आमदार बनवायची वेळ आलेली आहे. आता हे मालक स्वतःला म्हणतात, पण या शहरासाठी वेगळं काय केलं यांनी? त्यांनी आश्वासन आपल्या सर्वांना दिलं होतं की आम्ही MIDC बनवू, नवीन MIDC करू. केले का नवीन MIDC? जुन्या MIDC मध्ये एखादा नवीन प्रकल्प आणला का यांनी? अहो, यांना निर्माण करणं काय माहिती हो, यांना फक्त उद्ध्वस्त करणं माहिती आहे. आपल्याच या तालुक्यामध्ये या भागामध्ये महत्वपूर्ण असणारा जो शुगर फॅक्टरी आहे त्याची चिमणी मात्र यांनी उद्ध्वस्त केली, एवढंच मात्र यांना जमत. आता कसे इथं दोन भाजपचे देशमुख आमदार आहेत, एक इथं आणि एक पलीकडे, या दोघांची मिली बघत आहे काय करतात, दाखवताना विरोध दाखवतात, आहे एकाच पक्षाचे. आता जेव्हा यांची सत्ता या शहरामध्ये होती महानगरपालिकेमध्ये, स्टँडिंगचा चेअरमन केला गो यांनी? आता तुम्ही म्हणाल काय स्टँडिंगचा चेअरमन नसेल तर काय फरक पडतो? त्याचं एक कारण आहे स्टँडिंगचा चेअरमन नसण्याचं. स्टँडिंगचा जर चेअरमन असला असता तर जे कुठले शहरामध्ये टेंडर झालेत त्याच्यावर चर्चा होऊ शकली असती, पण यांना चर्चाच करायची नव्हती. कारण कदाचित या दोघांना आपापसातलं भांडण दाखवून काय खायचं होतं तर मलिदा खायचा होता, बाकी काय करायचं नव्हतं. काही लोकांना आम्ही भेटलो मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की या शहरामध्ये विकास कामामध्ये भाजपचे जे कुठले आमदार आहेत त्यांची टक्केवारी किती आहे तर 20-25% आहे. तुम्ही मला सांगा आहे का नाही खरे? आता म्हणजे मालकांचं काय चाललंय तर मलिदा खाणं चाललंय. आणि आपण सर्वजण काय अपेक्षा करतो की वेळेवर पाणी मिळावं, या शहरामध्ये जी पूर्वी बस सेवा होती ती परत चालू व्हावी, या शहराला जे वैभव होतं ते परत एकदा वैभव या शहरासाठी यावं, त्यासाठी हे जे आमदार आहेत भाजपचे यांनी काय प्रयत्न केले तो मला असं कळतं की ते मंत्री होते वाटतं. त्यांच्याकडे कुठली कुठली खाती होती? परिवहन खातं. ज्या दिवशी त्यांना परिवहन खातं मिळालं त्याच दिवशी या शहरातली जी बस सेवा आहे ती बंद झाली. अरे एवढी जर ताकद तुमच्याकडे होती, एवढी धमक जर तुमच्याकडे होती, तुमचे नेते जर देवेंद्र फडणवीस साहेब होते, तर मग या शहरातली जी बस सेवा बंद झाली ती परत एकदा चालू करता आली असती ना? दुसरं खातं कुठलं होतं? वस्त्र उद्योग. त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या. काय म्हणाले होते की सोलापूरमध्ये काय आणतो? गारमेंट पार्क. आलं का गारमेंट पार्क? दिसलं का तुम्हाला गारमेंट पार्क? सामान्य व्यक्ती म्हणून आपली सगळ्यांची इच्छा काय असते की हाताला काम आणि पोटाला अन्न मिळालं पाहिजे. आता इथं असणारे जे छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आज इथं बसलेत या सभेमध्ये, मला त्यांना विचारायचंय, कदाचित आपण सर्वजण कमी शिकलेलो असलो तरी आपल्या मुलाला आपल्या मुलीला आपण चांगलं शिक्षण दिलेलं आहे, ग्रॅज्युएट केलंय, डबल ग्रॅज्युएट केलेलं आहे, पण असं असताना या युवांना आता हाताला काम आहे का? जे आज भाजपचे आमदार आहे नोकरीबद्दल एक शब्द तरी काढतात का? गारमेंट पार्क आणतो, पण त्या गारमेंट पार्क साठी यांनी काही केलेत का पुढाकार? का इलेक्शन आणायचं आणि खोटं बोलायचं आणि स्वतःला मालक म्हणायचं? अहो, तुम्ही स्वतःला मालक म्हणला तरी जनतेची सेवा करण्याची जबाबदारी तुमची होती ना,
आमच्या या युवांना हाताला काम द्यायची जबाबदारी होती, पण खोटं बोलून बोलून आता लोकांना त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही। काय शब्द दिला होता या शहराला की आपण या शहरामध्ये बसचा काय आणतो म्हणाले होते, बस पोर्ट करतो। केलं का बस पोर्ट? दिसते का बस पोर्ट कुठं तुम्हाला? स्मार्ट सिटी करतो। अहो हे नेते स्मार्ट झाले, पण शहर काय मात्र आपलं स्मार्ट झालेलं नाही। दुर्दैवाने विविध ठिकाणी स्मार्ट सिटीच्या नावाखाली याने फक्त भ्रष्टाचार केला, पैसा खाल्ला, बाकी काही केलं नाही। आणि जे शहर आपलं सुंदर होतं ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली यांनी खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त केलं असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही। फक्त पैसा खायचा, फक्त कुठेतरी लोकांना फसवायचं, युवांना फक्त आश्वासनं द्यायची, माता भगिनींना आश्वासनं द्यायची, बाकी दुसरं काही या व्यक्तीला इथं जमलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही। त्याच्याच बरोबर हे काय करणार होते, बस स्थानकासाठी 300 कोटी रुपये आणणार होते, आणले का 3 कोटी रुपये तरी? अजिबात नाही, म्हणजे नुसतं आश्वासन द्यायचं पण त्या बाबतीत काही त्यांनी करायचं नाही। उद्योगाला चालना देऊ असं सांगितलं, दिली का चालना? नाही दिली। त्याच्याच बरोबर आम्ही पाणी वेळेवर देऊ, आणलं का पाणी वेळेवर? 7 ते 8 दिवसानंतर पाणी या पवित्र शहरामध्ये तिथे येतं। आता पाणीवर तरी वेळेवर द्यायची काय हरकत आहे का? बंधारा आहे, बंधारा फुल भरलाय, पण पाणी मात्र आमच्या घरापर्यंत तिथं येत नाही। त्यासाठी कुठलाही पुढाकार या व्यक्तीने तिथं दिलेला नाही। मिलच्या बद्दल काहीतरी गारमेंट पार्क करतो ते तिथं झालेलं नाही। MIDC चा मुद्दा मी तिथं सांगितला, उड्डाण पूल आणतो म्हणजे यांचे गप्पा मात्र उड्डाण पुलासारख्या मोठ्या मोठ्या, पण साधं शहराला एक उड्डाण पूल सुद्धा यांना तिथं आणता नाही आलं। त्यामुळे हे सगळे जे काही विषय ते गेल्या इलेक्शनमध्ये यांनी फक्त भूलथापा केलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी या गोष्टी समजून घेऊन काही झालं तरी या शहरामध्ये आणि खास करून या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालंच पाहिजे, यासाठी आपल्या सर्वांना तिथं पुढाकार घ्यायचा आहे। त्यामुळे मला सोलापूरकरांना विचारायचं आहे की आपलं स्वप्न काय की शहर सुंदर आणि विकसित झालं पाहिजे, बरोबर का नाही? हात वर करून मला सांगा। शेवट एवढीच इच्छा आहे ना, आपल्यासाठी आपल्याला काम करणारा आमदार पाहिजे का स्वतःसाठी काम करणारा, का स्वतःच्या मुलासाठी काम करणारा? आपल्यासाठी काम करणारा आमदार पाहिजे। आणि महेशराव 100% यंदा आमदार होणार म्हणजे होणार। आणि महाराष्ट्राबद्दल विचारायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 170 ते 180 आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणारच आहेत, आणि आपल्या विचाराची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। मग सत्ता जर आपल्या विचाराची या महाराष्ट्रामध्ये येणार असेल तर आपल्या विचाराचा आमदार तरी इथून दिला पाहिजे। बाद झालं ना आता 20 वर्ष फक्त घरं भरली आणि लोकांना वाऱ्यावर सोडलं आणि काय केलं या मतदारसंघामध्ये, या शहरामध्ये फक्त द्वेष पेरला। द्वेष सोडून दुसरं काही तिथं पेरलं नाही। दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा, दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचा, आणि त्याच्यावर फक्त राजकीय पोळी भाजायची आणि घरं भरायची, बाकी काही कार्यक्रम इथं या आमदारांनी आणि भाजपने तिथं केलेला नाही। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो, या इलेक्शनमध्ये तुम्हाला एक यावं लागेल, एकत्रित यावं लागेल, सगळे गटतट बाजूला ठेवावे लागतील आणि एकत्रित येऊन आपल्याला आपली लढाई असल्याशी की ही लढाई तिथे लढावं लागणार आहे। कारण पुढून पैसा येणार आहे, 20 वर्ष खबाडच कमवले, पैसेच कमवले, पैसा खूप आहे पुढून, तो पैसा या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर येणार आहे। इलेक्शनमध्ये पैसा वाटला जाणार आहे, एका मताला 500 रुपये, एका मताला 1000 रुपये दिले जातील अशी चर्चा आहे। साधा प्रश्न मी आपल्या सर्वांना करतो की 500 रुपये जर इलेक्शनमध्ये पुढच्या बाजूने येणार असतील तर हे 500 रुपये किती वर्षासाठी आहे? 5 वर्षासाठी, म्हणजे वर्षाला किती झाले? 100 रुपये। एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365। मग 100 रुपयाला जर 365 आपण डिवाइड केलं, भागाकार केला, किती रुपये येतात दिवसाला? 30 पैसे। 1000 रुपये वाटले, 60 पैसे। मला आपल्या सर्वांना इथं विचारायचं आहे की आपल्या मताची आणि आपल्या स्वाभिमानाची किंमत 60 पैसे का दिवसाची? कुणी किंमत लावू शकतं का? आपल्या स्वाभिमानाची किंमत कुणी लावू शकतं का? अजिबात नाही। त्यामुळे पुढच्याला असं वाटतं की पैसा वाटला, लोकांना विकत घेतलं म्हणजे विषय संपला। अहो स्वप्न बघणं आता सोडून द्या,
ही गुजरात शाही जी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लागू करण्याचा प्रयत्न करताय ना, हे आम्ही महाराष्ट्रातले लोक आणि खास करून स्वाभिमानी लोक हे कधीही खपवून घेणार नाही। आणि हे जे खोटाटे लोक आहेत, या खोटाट्या लोकांना तर आपण त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। महात्मा बसवेश्वर महाराजांबद्दल त्यांनी काय वक्तव्य केलं होतं की आम्ही खूप मोठा विकास आराखडा बनवू, खूप मोठं तिथं स्मारक बांधू। केलं का यांनी काय? केलं का काय? बसवेश्वर महाराजांबद्दल जर तुम्ही खोटं बोलत असाल तर इथं असणारी सुज्ञ जनता, हुशार जनता या खोटाड्या लोकांना निवडून दिल का? अहो, अण्णांनी स्वतःच्या निधीतून आणि जेवढं काही जमलं त्यासाठी 1.5 कोटी रुपये दिले, दिलेला शब्द हा अण्णांनी तिथं पाळला का नाही पाळला? मग तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस आहे, तरी सुद्धा तुम्हाला शब्द पाळता आला नाही। तो सुद्धा महाराजांचा आहे, तो सुद्धा मंदिराचा, स्मारकाचा। मग खोटं बोलण्याची लेवल काय लेवलला तुम्ही घेऊन जाल? म्हणजे इतकं चेष्टा या समाजाची लोकांची केली असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल। आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा, पवार साहेब तिथे लढतायत, उद्धव ठाकरे साहेब लढतायत, काँग्रेसचे नेते लढतायत, परिवर्तन तर या महाराष्ट्रामध्ये होणारच आहे। या जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं, एखाद दुसरं सीट सोडलं तर 100% सीटवर महाविकास आघाडीचेच आमदार तिथं निवडून येणार। आणि शहरामध्ये टेन्शन नाही, महाविकास आघाडीचे लोक तिथं निवडून येणारच आहेत। त्यामुळे तुम्ही या मतदारसंघाची जबाबदारी घेताय का? घेणार आहात का? अहो, मला सर्व कष्टकऱ्यांना विचारायचंय, स्वाभिमानी लोकांना विचारायचंय की या मतदारसंघाची जबाबदारी आपण घेत आहात का? महेश रावची जबाबदारी तुम्ही घेतली ना? मग त्यासाठी आजपासून 20 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना लढायचंय आणि 23 तारखेला गुलाल हा 100% आपल्या सर्वांच्या अंगावर आहे असा विश्वास या ठिकाणी मी इथं व्यक्त करतो। अहो, आपण सर्वजण या शहरामध्ये MIDC यावी यासाठी प्रयत्न करताय। आपला प्रयत्न काय की या महाराष्ट्रामध्ये विकास व्हावा, इथं इन्व्हेस्टमेंट यावी। पण ही इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात येण्याऐवजी कुठं चालली तर गुजरातला चालली। म्हणजे गुजरातचा विकास चाललाय। 2014 पासून आतापर्यंत जर काय या भाजपच्या महायुतीच्या लोकांनी केलं असेल तर फक्त आणि फक्त गुजरातचा विकास केलाय, बाकी ह्यांनी काही केलं नाही। मोठे मोठे IT पार्क, IT च्या कंपन्या या महाराष्ट्रामध्ये येणार होत्या, त्या सुद्धा या लोकांनी गुजरातला घेऊन गेले। म्हणजे गुजरातसाठी एअरबस आणि महाराष्ट्राला काय म्हणतात तर खाली बस, असं या लोकांचं काम। फक्त द्वेष, बाकी काही दिलं नाही, फक्त भेदभाव। म्हणजे फक्त गुजरातचे नेते जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत त्यांना खुश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांपासून ते सर्व भाजप नेत्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी काय केली असेल तर तिथं जाऊन फक्त हुजरेगिरी केली, बाकी काही तिथं केलेलं नाही। त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो, महाराष्ट्राचा स्वाभिमान आपला राखायचा असेल तर 100% प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक आमदाराला आपल्याला निवडून द्यायचे आहे, ती जबाबदारी तुमच्या सर्वांच्या खांद्यावर आहे। आता हे फडणवीस साहेब काय म्हणतात की लाल रंगाचं संविधान, अहो रंग कधीपासून बघावं लागला हो? माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणायचंय की बाबांनो, रंगाबद्दल तुम्ही बोलू नका, संविधानची मान सन्मान तुम्ही कधी राखलाय का? संविधान कधी वाचलंय का? हे तरी लोकांना तुम्ही तिथे सांगा, लाल रंग कधीपासून परखा झाला? अहो, माता भगिनींच्या कपाळावर सुद्धा जे कुंकू आहे ना ते सुद्धा लाल आहे आणि लाल रंग हा स्वाभिमानाचा रंग असतो। त्यामुळे उगाच रंगात लोकांना अडकू नका, महाराष्ट्रासाठी काय करणार आहे ते तुम्ही सांगा। अहो, संविधान बदलायला निघाले होते हे लोक, तुम्ही सर्वांनी हे इलेक्शन लोकसभेचं हातात घेतलं म्हणून हे आता गोष्टी तिथं जमल्या नाहीत। त्यामुळे मी आपल्या सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो की या महाराष्ट्राचा स्वाभिमानी लोकांनी ही जी गुजरातच्याही या महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न काही गुजरातचे नेते करत होते आणि ते त्यांना जमलं नाही। 31 खासदार या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांमुळे तिथं निवडून आले। पैसा मोठ्या प्रमाणात वाटला गेला, इतक्या मोठ्या प्रमाणात की प्रत्येक मतदारसंघामध्ये 100 ते 150 कोटी रुपये हे महायुतीच्या नेत्याने, पक्षाने तिथं वाटला। पण कितीही पैसा वाटला तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी लोकांनी काय निवडून दिलं तर लोकशाहीला निवडून दिलं आणि महाविकास आघाडीला तिथं पाठिंबा दिला। आणि असंच वातावरण या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे। लाडकी बहीण योजना आणली, घाई गडबडीने आणली। मला इथं असणाऱ्या सर्व लोकांना सांगायचं, घरी जाऊन सांगा
की महाविकास आघाडी सरकार येणारच आहे, पण आल्यानंतर आपण ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, उलट महालक्ष्मी योजना आपण आणणार आहोत आणि 1500 रुपये हे दुप्पट करून 3000 रुपये आपण तिथं करणार आहोत। पण लाडक्या बहिणीला तिथं मान सन्मान देत असताना लाडक्या बहिणीची सुरक्षितता सुद्धा आम्ही तिथं बघणार आहोत। म्हणजे या शहरामध्ये काय परिस्थिती, या राज्यामध्ये काय परिस्थिती, दिवसाला 1 ते 2 बलात्कार दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। म्हणजे महिला सुरक्षित नाही आणि दुसऱ्या बाजूला महिलांचं फक्त मतदान पाहिजे। अहो दिवाळी तुम्ही घेतली का नाही, खर्च केला का नाही दिवाळीचा, फराळ केला असेल, तेलाच्या काय किमती आहेत, साखरेच्या काय किमती आहेत, खर्च फक्त दुप्पट झालाय, हातामध्ये पैसे येणं काय थांबले, अहो नोकऱ्या राहिल्या नाही, इथं जी टेक्सटाईल होती ती टेक्सटाईलची काय परिस्थिती हो। आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी टेक्सटाईलला चालना दिली का, कारण का त्याच्यावर हजारो लाखो लोकांचं पोट चालतं। जेव्हा केव्हा या कामगारांना मदत लागली आदरणीय पवार साहेबांनी मदत केली, पण भाजपच्या लोकांनी आतापर्यंत टेक्सटाईलसाठी काय वेगळं केलं हो, सबसिडी दिली का टेक्सटाईलला, पॉवरला काय सबसिडी दिली का, आणि मग कसा इथं रोजगार ते टिकणार आहे। हळूहळू सोलापूरचं महत्व भाजपने कमी केलेलं आहे याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करा। टेक्सटाईलला चालना नाही, MIDC ला चालना नाही, मग टेक्सटाईल आणि MIDC जर इथं टिकणार नसेल तर छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी काय करायचं, दुकानदारांनी काय करायचं, हे जे अंधभक्त आहेत ना काही, त्यांना तुम्ही जाऊन सांगा की अहो सोलापूरमध्ये जे पूर्वीचा काळ होता, वैभव होतं या सोलापूरमध्ये, भाजपने फक्त तुम्ही गेल्या 14 पासून आत्तापर्यंतचा जो अभ्यास केला तो वैभव मिटवण्याचं काम केलेलं आहे। आणि या सोलापूरचं वैभव मिटल्यानंतर इथं असणाऱ्या लोकांनी हातात काय करायचं, कामाचं काय करायचं, नोकरीचं काय करायचं, छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा फक्त उलाढाल बघा, इथं फक्त महागाई वाढली म्हणून उलाढाल वाढल्यासारखी वाटते, पण आपल्या हातामध्ये येणारा पैसा खरंच वाढलाय का, खरंच आपल्या घरामध्ये जो पैसा येत होता पूर्वी आणि आत्ता येतो त्याच्यामध्ये खरंच वाढ झाली का। अहो काही काही मुलांना डिग्री दिली, पोस्ट ग्रॅज्युएट केलं, दुकान तेवढंच, किराण्याचं असू चहाचा गाडा असू, वडील 4थी शिकलेले 10वी शिकलेले, मुलगा इंजिनियर झालाय, पण मुलगा काय करतो, तर त्याच दुकानामध्ये 4थी झालेल्या वडिलांबरोबर 10वी झालेल्या वडिलांबरोबर इंजिनियर झालेला मुलगा काय करतो, तो दुकानात काम करतो। वडिलांची काय अपेक्षा होती, आईची काय अपेक्षा होती की कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळावं, एखाद्या मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरी मिळावी, सोलापूरमध्ये एखादी नवीन कंपनी यावी आणि त्या कंपनीमध्ये आपल्या मुलाला मुलीला तिथं नोकरी मिळावी, झालं का तसं काय, झालं का खरं, झालं का हे स्वप्न। आणि मग अशा पद्धतीने सातत्याने 20 वर्ष एकाच आमदाराला निवडून द्यायचं आणि त्याला काय अभिमान आहे, मालक म्हटलं म्हणजे अभिमान आहे, अहो कसला मालक, स्वतःचं भलं झालं आणि लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं। त्यामुळे खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्याची हीच ती वेळ आणि आपले महेशराव 4थ्यांदा तो प्रयत्न करत आहेत। मी आश्वासित करतो आपल्याला आमच्या सगळ्या सर्वेमध्ये आपले महेशराव 100% आमदार होणार आणि आमच्या बरोबर अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी ते काम करणार। आणि मला असं वाटतं की त्या समाजाचे ते पहिले आमदार तिथं बनणार आहेत जे आज आमच्या बरोबर त्या ठिकाणी काम करणार आहेत। त्यामुळे समाजाचे विषय मांडण्यासाठी, या शहराचे विषय मांडण्यासाठी, इथं लोकांना हाताला काम देण्यासाठी, या शहराचे विषय असू द्या, जे सामान्य लोकांचे विषय असू द्या, हे सगळे विषय मांडण्यासाठी आपल्या महेशरावना त्या ठिकाणी आपल्याला तिथं आमदार बनवायचंय, म्हणजे बनवायचंय अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो। या महाराष्ट्रामध्ये जो द्वेष पसरवला जातोय आणि द्वेष जर कुणी पसरवत असेल तर त्याचं एकच नाव आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी दुसरं कुठलंच नाव निघत नाही। ते स्वतःला काय म्हणतात, ते या नवीन युगाचे अभिमन्यू आहेत। कसलं अभिमन्यू, तुम्ही चक्रव्यूहामध्ये आज जाऊ शकता पण सामान्य लोकांना चक्रव्यूहातून बाहेर काढू शकता का, अजिबात नाही। महागाईचं चक्रव्यूह बाहेर काढू शकतात का देवेंद्र फडणवीस, अजिबात नाही। बेरोजगारीचं चक्रव्यूह बाहेर काढू शकतात का देवेंद्र फडणवीस, अजिबात नाही। जी काय बेरोजगारी असेल, जी काय महिलांवर अत्याचार होत आहेत, महिलांचे असुरक्षितता आहे, नाही तर आज जे काय या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासन असेल जे अकार्यान्वित आहे, याच्यातून तुम्ही लोकांना बाहेर काढू शकता का, नाही काढू शकत। तर देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही या नवीन युगाचे अभिमन्यू मात्र नाही पण तुम्ही नक्कीच या नवीन युगाचे जनरल डायर आहात। तिथं
मी जेव्हा मराठवाड्यामध्ये फिरत होतो, लोकांशी चर्चा करत होतो, लोकच आम्हाला म्हणतो एक जनरल डायर आहे. मी म्हटलं कसं हो, अहो जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश काळामध्ये तिथे एक जनरल डायर होता ज्यांनी सामान्य लोकांवर गोळीबार केला, महिलांवर गोळीबार केला, लाठीचार्ज केला. हे आता देवेंद्र फडणवीस नवीन युगाचे आता जनरल डायर झालेत. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर लहान मुलांवर लाठीचार्ज केला, महिलांवर लाठीचार्ज केला, वारकरी संप्रदायावर त्यांनी लाठीचार्ज केला. आणि अशा पद्धतीने हे नवीन युगाचे जनरल डायर जाऊन सगळीकडे भाषण करतात की महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. अहो 2014 पासून आत्तापर्यंत काय या महाराष्ट्राचं झालं असेल भाजपच्या काळामध्ये, फक्त वाटोळं झालेलं, बाकी काही नाही. हे मी म्हणत नाही, नवीन देव मोदी साहेबांचं जे काही सांख्यिक विभाग आहे त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा विकास हा गेल्या 10 वर्षामध्ये खुंटलेला आहे, मात्र गुजरातचा विकास तिथे झालेला आहे. त्यामुळे ह्या सरकारवर डोळ्यावर काय असेल तर फक्त गुजरातची पट्टी आहे, गुजरातच्या विकासाची पट्टी आहे. महाराष्ट्राचं यांना काही घेणं देणं पडलं नाही. त्यामुळे ही लढाई ही विचाराची लढाई, ही लढाई अस्मितेची लढाई, ही लढाई आपल्याला स्वाभिमानाची लढाई, आणि त्या लढाईमध्ये आपण सर्वजण एकत्रित येऊन लढण्याची जरूरत आहे. त्यामुळे मी जाता जाता आपल्या सर्वांना विनंती करतो की या लढाईमध्ये या आपल्या सेवकाबरोबर तुम्ही सर्वजण आहात का? शेवटपर्यंत हात वर करून सांगा, आम्ही सर्वजण या महेशराव सेवक जे आमचे आहेत, आमच्यासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत, हात वर करून सांगा. मग तुम्ही जर हे इलेक्शन हातामध्ये घेत असाल तर टेन्शन नाही, हे इलेक्शन आत्ताच आपण जिंकलेलं आहे, पण ही लढाई मोठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये शेवटपर्यंत आपला लढा लढायचा आहे. आणि पुढच्या व्यक्तीच्या पायाखालून वाळू घसरलेली आहे. तुम्ही बघा, गेल्या इलेक्शनमध्ये हे महाशय लोकांमध्ये येत होते का, प्रचारामध्ये फिरत होते का, घरात बसून प्रचार हे करत होते. आता कसं फिरावं लागतंय, कोणाला घाबरलेत ते? ते तुम्हाला घाबरलेले आहेत, तिथं असताना स्वाभिमानी जनतेला घाबरलेले आहेत. जे काय खोटे आश्वासन आतापर्यंत यांनी दिलेले त्या सगळ्या खोटे आश्वासन आता लोक त्यांना विचारत आहेत. त्यामुळे आपल्या या वॉर्डामध्ये सुद्धा आले तर त्यांना विचारायचं की जे जे काय तुम्ही खोटी आश्वासनं दिलं त्या सर्व आश्वासनाचं आतापर्यंत काय झालं ह्या लोकांना तुम्ही हिशोब द्या. आता अतिशय पवित्र अशा आपल्या तालिमी समोर आपली ही सभा होती. आणि असं म्हणतात की इथं ही तालीम आणि हा भाग जो कौल देतो तसंच त्या ठिकाणी जमत. आता तालिमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महाराष्ट्राचे वस्तात कोण आहेत आपल्याला माहिती आहे. आदरणीय पवार साहेब आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब 2019 म्हणणे होते की पवार साहेबांचं राजकारण तिथं संपलंय, काय टेन्शन नाही, आता संपलंय सगळं. आता आम्हीच सगळे हे कोण म्हणलं होतं? देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्यानंतर 19 काय आपण सगळ्यांनी चमत्कार झाला बघितला आपल्या सगळ्यांच्या कृपेने. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणलं आणि ते कुणी आणून दाखवलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणून दाखवलं, उद्धव ठाकरे साहेबांनी आणि काँग्रेसने आणलं. जेव्हा केव्हा यांना असं वाटतं ना की काय आपल्या या पवार साहेब वस्तादला आपण हरवलंय, अहो मला या सगळ्या भाजपच्या लोकांना सांगायचं आहे की वस्ताद इतका हुशार असतो, एक राखीव डाव स्वतःकडे ठेवतो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्या ठिकाणी चितपत केल्याशिवाय राहत नाही. काय केलं 21 कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, भाजपच्या गुजरातच्या नेत्यांना वाटलं वा वस्तादला आता चितपत आपण केलं. नंतर काय आलं, लोकसभा आली, काय झालं, 31 खासदार निवडून आणले का नाही आणले? पवार साहेब आम्हाला काय म्हणायचे लोकसभेच्या आधी की आपण लोकसभा मनापासून लढायचे, पण काही झालं तरी विधानसभा जिंकायची म्हणजे जिंकायची. जेव्हा पवार साहेबांनी मोठे नेते म्हणायचे की आपल्याला लोकसभा फक्त लढायची, 31 खासदार आणले. आता जेव्हा पवार साहेब त्यावेळेस म्हणायचे की विधानसभा जिंकायचीच म्हणजे जिंकायची, त्याचा अर्थ कमीत कमी 180 आमदार या महाराष्ट्रामध्ये आपले निवडून आल्याशिवाय राहत नाही. या वयामध्ये सुद्धा पवार साहेब फिरतात, लोकात जातात, लोकांशी चर्चा करतात. जेव्हा केव्हा एखादा साधा व्यक्ती सुद्धा जेव्हा पवार साहेबांना फोन करतो ना, साहेब मला ही अडचण आहे, पवार साहेब स्वतः लक्ष घालतात. सोलापूरचा टेक्सटाईलचा प्रश्न असू द्या, इथं असणाऱ्या शेतकऱ्यांचा असू द्या, ऊस उत्पादक शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी, नाही तर कपाशीचा शेतकरी असू द्या, ह्या सगळ्यांचे विषय आदरणीय पवार साहेब चर्चेत आणतात. जेव्हा महेशराव सुद्धा पवार साहेबांना जेव्हा भेटले होते ना, साहेब आमच्या सोलापूरसाठी IT पार्क आणायचे, साहेबांनी स्वतः लक्ष घातलं, स्वतः सगळ्या व्यावसायिकांना बोलवलं, मोठ्या मोठ्या IT कंपनीला बोलवलं,
आणि मग त्यांनी पुढाकार घेऊन इथं आय टी पार्कला सुरुवात तिथं झाली होती. आता विरोधक म्हणतील वर्ष झालं तरी आय टी पार्कमध्ये काय झालं, अहो सोडून द्या, पवार साहेबांनी स्वतः या महाराष्ट्राचं पहिलं आय टी धोरण तिथं केलेलं आहे आणि पवार साहेबांचा संपर्क मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, तुम्ही फक्त आपल्याला या मतदारसंघातून आमदार द्या, आय टी पार्क 100% इथं आणायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे. मगरपट्ट्यांची आम्ही चर्चा करू, ते स्वतः तिथं आले होते. चोडिया साहेबांची चर्चा करू, असे अनेक मोठे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी बोलून या महाराष्ट्रामध्ये तर आपण आय टी नवीन धोरण ते सुद्धा असं धोरण आपण आणणार आहोत जे छोटे शहर आहेत सोलापूर सारखे तिथं आय टी कंपनी याव्यात यासाठी स्वतः आपण लक्ष घालणार आहोत. त्याच्याचबरोबर जी आय टी पार्क इथं महेश रावणी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने सुरू केलेली आहे तिथं असणाऱ्या युवांना 100% हाताला काम मिळल्याशिवाय राहणार नाही असा शब्द इथं देतो. आणि आमच्या माता भगिनींना सांगतो, जे 7-7 दिवस तुम्हाला पाण्याची वाट बघावी लागते अजिबात तुम्हाला वाट बघण्याची जरूरत तिथं नाही. या सरकारमध्ये असणारे हे जे सर महायुतीचे नेते आहेत ना, लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांची वाट लावणार आहोत, पण तुम्हाला पाण्याची वाट बघायची जरूरत नाही. 100% तुम्हाला दररोज तिथं पाणी कसं येईल यासाठी सुद्धा या शहरामध्ये आम्ही सर्वजण लक्ष घालणार आहोत. अनेक विषय अनेक मुद्दे या सर्व विषयांवर तिथं आपल्याला काम करावं लागणार आहे. दमदाटीबद्दल अजिबात काळजी करू नका, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा दमदाटी केली जाते. अधिकाऱ्यांना सुद्धा मला सांगायचंय 23 नंतर सरकार महाविकास आघाडीचं येत आहे, आमच्या एका सुद्धा युवा कार्यकर्त्यांवर नाही तर कुठल्याही कार्यकर्त्यांवर जो खोटे दाखले नाही तर खोट्या तुम्ही जर केसेस तिथं करणार असाल तर 23 नंतर गाठ आमच्या सर्वांचे, एवढं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तिथं समजून घ्या. आणि हे जे नेते दमदाटी करतात ना, अजिबात घाबरू नका, आमच्या मतदारसंघात हेच चाललंय. अहो गुंड आणलेत आमच्या मतदारसंघामध्ये आणि गुंड प्रचार करतायत नेत्यांचे. अहो लोकांनीच इलेक्शन आता तिथं हातामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे कोणाला जर दमदाटी केली ना त्यांना फक्त एवढंच सांगा की 20 तारखेपर्यंत गपचूप प्रचार तुम्ही करा, 23 नंतर आपण आहोत एक स्पेशल बैठक करू. ज्या ज्या लोकांनी दमदाटी केली ना त्याची एक यादी फक्त काढून ठेवा. एका युवा कार्यकर्त्याचं तुम्ही दुकान बंद पाडता, हॉटेल बंद पाडता, काय केलं चुकीचं त्याला, काय चुकीचं केलं, फक्त विचारासाठी लढतोय ना, काय म्हणत होता तो कार्यकर्ता. या आमदाराने गेल्या 20 वर्षांमध्ये नुसती खोटी आश्वासनं केली, मला नोकरी मिळाली नाही, माझ्या मित्राला नोकरी मिळाली नाही, माझ्या बहिणीला नोकरी मिळाली नाही, नुसती आश्वासन. बसवेश्वर महाराजांचं स्मारक करू, नुसतं आश्वासन. बस डेपो करू, आश्वासन. ह्या सगळ्या आश्वासनाला कुठेतरी उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून द्यायचं म्हणून हा युवा कार्यकर्ता आज महेश रावणवर आपल्या बरोबर तिथं लढायला तयार आहे, प्रचार करतोय. बाकी काय केलं का त्याला, कोणा दमदाटी केली का? आणि मग अशा व्यक्तीचं दुकान जर तुम्ही बंद करत असाल त्या युवा कार्यकर्त्याला मला सांगायचंय 20 तारखेपर्यंत थांब. जो कोणी जो दुकानदार असेल जे तुझं दुकान काढून बघतोय ना, त्या दुकानदाराकडे जर तुला अन्याय केला तर आम्ही त्यांच्याकडे बघून घेऊ असं या ठिकाणी सांगतो. त्यामुळे या युवांना कुणी हात लावू नका, अजिबात धमक्या देऊ नका. हे बघतो करतो मग आम्ही 23 नंतर तुमच्याकडेच बघतो. तुम्ही फक्त लोकशाहीच्या माध्यमातून हे जे मालक आमदार आहे ना त्याला फक्त घरी बसवा, तेवढं फक्त तुम्ही करा. आणि जे जे लोक धमक्या वगैरे देतात त्यांच्याकडे आम्ही बघतो. अहो आम्ही थोडी घाबरलोय कोणाला, अहो ईडीला घाबरलो नाही तर अशा आमदारांना कोण घाबरते हो, कोण पीक घालते यांना. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, आम्हाला काय सांगितलं, साहेबांची साथ सोडा. अहो या वयामध्ये पवार साहेबांची साथ कशी सोडणार, आमची संस्कृती अशी नाहीये. आम्हाला लहानपणीपासून जे संस्कार दिलेत ना, वडीलधाऱ्यांचा आदर ठेवा, सामान्य लोकांचा आदर ठेवा, विचाराचा आदर ठेवा. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणारी आम्ही माणसं आहोत. अहो मराठी माणूस आहे, या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणूस कधी सो कधी दिल्ली समोर झुकत नाही हे आम्हाला लहानपणीपासून सांगितलेलं आहे. आणि मग असं असताना सत्तेत जाण्यासाठी आम्ही पळून जाऊ, हे आम्ही नाही अजिबात घाबरणारे, आम्ही लढणारी माणसं आहेत, पळून जाणारी माणसं नाही. आणि फक्त आमचं म्हणत नाही, इथं असणारा प्रत्येक मराठी माणूस हा लढणारा आहे आणि मराठी माणूस लढणारा असल्यामुळेच आजपर्यंत मराठी माणसांनी प्रत्येक समाजाच्या मराठी माणसांनी इतिहास हा घडवलेला आहे. त्यामुळे हे जे अहंकारी लोक म्हणतात ना 20 वर्ष आमची मक्तेदारी आहे, पुढचे 5 वर्ष आम्ही 100% निवडून येणार, त्या मालक आमदाराची मक्तेदारी आता आपल्याला हाणून पाडायची आहे. जे तुम्हा सर्वांना आज विश्वासात घेत नाहीत
पण फक्त इलेक्शन आलं तर गृहित धरतात ना, अशा लोकांना घरी बसवायचंय. आपल्याला काय पाहिजेल? विश्वासात घेणारी माणसं आहेत पाहिजेल, जे महेश राव आहेत आणि आपल्या विचाराचे सर्व लोक आहेत. त्यामुळे महेश राव हे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही काम करणार नाहीत, पण तुम्हाला गृहित नक्कीच धरणार नाहीत. सामान्य लोकांना तुम्ही गृहित धरू नका, सामान्य लोकांना तुम्ही विकत घ्याल असं पण तुम्ही समजू नका. आम्ही लोकांना विश्वासात घेऊन लढणारी माणसं आहोत आणि 100% हे इलेक्शन लोकांना विश्वासात घेऊनच लढलं जाणार, म्हणून हे इलेक्शन लोकांनी आता हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्ही 20 तारखेपर्यंत फक्त वेळ महेश रावना द्या, पुढची 5 वर्ष महेश राव आणि आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आहोत. आणि सोलापूरकरांना मला सांगायचंय, शिंदेसाहेब मोठे नेते इथं आहेत, बाकी सर्व महाविकास आघाडीचे नेते आहेत, पण या सोलापूर शहरावर या कार्यकर्त्याचं पण स्पेशल प्रेम आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जे कुठलं पद छोटं मोठं पद असेल, जे काही आदरणीय पवार साहेब नाहीतर आमचे महाविकास आघाडीचे नेते देतील, माझ्या मतदारसंघाचा विकास तर मी करणारच आहे, पण महाराष्ट्राचा विकास करत असताना या शहरावर सुद्धा खास लक्ष देऊन या शहरातल्या सगळ्या अडचणी तिथं आम्ही सोडवणार आहोत. अहो, फर्स्ट टाईमचा आमदार हो, फर्स्ट टाईमचा आमदार असताना सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विचारासाठी लढतोय. काही लोक म्हणतात अरे फर्स्ट टाईमचा आमदार, भीती वाटत नाही का? अहो, माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या माझ्या मायबाप जनतेने इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे, माझ्या स्वाभिमानी कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकारी इलेक्शन हातामध्ये घेतलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही मतदारसंघाची काळजी तुम्ही करू नका, आम्ही आमच्या आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष देऊ आणि 100% गेल्या वेळेसपेक्षा जास्त लीडली तुम्ही तुम्हाला आम्ही निवडून देऊ असं तिथे असणाऱ्या लोकांनी मला आश्वासित केलं आहे. मी महेश रावना गेल्या वर्षभरपासून ओळखतो, 1.5 वर्षापासून तिथं ओळखतो, मी त्यांची तळतळ बघितली आहे. ते कसं या मतदारसंघाच्या हितासाठी MIDCसाठी आणि IT साठी तिथं लढतात हे मी स्वतःहून तिथं बघितलेलं आहे. म्हणून त्यांनी मला फक्त काही दिवसांपूर्वी फोन केला की जमेल का. मी म्हणलं अहो तुम्ही तर आमदार होणारच आहे, फक्त लीड वाढवण्यासाठी 100% हा तुमचा कार्यकर्ता इथे येणार आहे. आता त्यांचा मुलगा म्हणतो 1 लाखाची लीड, अहो 1 लाखाची लीड सोडा, 1 लाख मतं तरी तुम्ही मिळून दाखवा, ही परिस्थिती आजची इथं. अहो तुम्ही फक्त लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे, त्यांना 1 लाख मतं सुद्धा तिथं मिळणार नाही. आणि आपले हे महेश राव 100% मला असं वाटतं की 60-70 हजार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त दहशत आहे आणि दहशत असल्यामुळे लोक बोलत नाहीत, एवढाच फरक, बाकी काय नाही. आमच्या मीडियाला आणि आमच्या सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की आपल्या विचाराला जेवढं काय सत्य आहे ते लोकांसमोर तिथं तुम्ही आणा. लोकसभेच्या काळामध्ये इथं आलो होतो तेव्हा चिमणी पडत असताना सांगितलं होतं इथं विमान लँड होईल आणि उडान करेल. मला माहित नाही की जेव्हा मोदी साहेब इथं आले होते ते विमानाने आले होते का हेलिकॉप्टरने आले होते, कशाने आले होते? हेलिकॉप्टरने आले होते. अहो त्यांचंच विमान जर लँड होत नसेल तर सामान्य लोकांचं विमान कधी टेक ऑफ व्हायचं? ह्यांचं भलं झालंय, घरात सगळं टेक ऑफ झाले, पण आपले लोक मात्र जमिनीवरच आहेत. त्यामुळे काय सांगितलं होतं की चिमणी का पाडली, शेतकऱ्यांचं आणि या शहराचं का नुकसान केलं, आपल्याला टेक ऑफ आणि लँड करायचं विमान झालं का? गेल्या 6 महिन्यामध्ये फेऱ्या वाढल्या का विमानाच्या? का तुम्ही खोटं बोलताय? अहो एवढा खोटं बोलणारा जर मालक आमदार असेल त्याला जागा दाखवायची का नाही दाखवायची? नाही तर काय, 20 वर्ष सवय झाली आम्हाला, कमळ दिसतंय आम्ही फक्त बटन दाबतोय. अरे कमळाबाईनी तर अक्षरशः वाट लावली आपली, सांगतो तुम्हाला अक्षरशः वाट लावली. हे सगळं कुठेतरी समजून घ्या, कशाला अंधभक्त व्हायचं, कसं या महाराष्ट्राची वाट लावली, कसं या शहराची वाट लावली, याचा तर अभ्यास तुम्ही करा, तुम्ही करा. आणि लोकांना सुद्धा जाऊन सांगा, सोशल मीडियाच्या सर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचं, कसं कसं हा आमदार खोटं बोललाय लोकांपर्यंत घेऊन जावा. सगळ्या माता भगिनींना मला सांगायचंय, लाडकी बहीण योजना या सरकारने आणली असली तरी आपण त्याच्यापेक्षा डबल ताकदीने योजना तिथं आणणार आहोत, हे जाऊन माता भगिनींना सांगा. सर्व समाजांना जाऊन सांगा, कसा द्वेष पसरवला जातोय, कसा तिथं 2 जाती धर्मांमध्ये तिथं वाद निर्माण केला जातोय. एकत्रित येण्याची खऱ्या अर्थाने वेळ आली. अहो पवित्र भूमी आहे इथं, आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही सर्वांनी बघितला, सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व भाषेचे लोक एकत्रित राहतात.
आणि त्यांचं फक्त एकच स्वप्न आहे की आमचं घर जसं सुंदर आहे तसं आमचं शहर सुद्धा सुंदर झालं पाहिजे, आमचं शहर सुद्धा विकसित झालं पाहिजे, आमच्या युवांना पुढच्या पिढीला इथलं हितच काम मिळालं पाहिजे. आणि हे काम भाजपने आत्तापर्यंत करून दाखवलेलं नाही. त्यामुळे मी आत्ता आपल्या सर्वांना इथं विनंती करतो, एक संधी तुम्ही देऊन बघा. ती संधी दिल्यानंतर संधीचं सोनं महेशराव सुद्धा तिथं केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सुद्धा महेशरावांच्या पाठीमागे भक्कमपणे तिथं उभं राहणार आहोत. त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या विचाराचे पक्षाचे आपण जे काम करतोय ते चांगलं काम करतोय, पण अजून ताकद लावण्याची तिथे जरूरत आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची की पेरेंट असो, युवक असो, नाही तर युवती असो, नाही तर आमचे महिला असो, की अजून जे आत्तापर्यंत जे काम करताय ते करताय, चांगली गोष्ट आहे, पण अजून जास्त ताकदीने आपल्याला पडण्याची जरूरत आहे. भाषणामध्ये कुणीतरी सांगितलंय शिवसेना काम करत नाही, अजिबात नाही. उद्धव ठाकरे साहेब पुढच्या 5-6 दिवसामध्ये इथे येणार आहेत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ते घेऊन बसणार आहेत आणि काम करतील ते, काही अडचण नाही. मी सुद्धा त्या पदाधिकाऱ्यांना बोललोय, त्यांनी मला सांगितलं, आश्वासित केलंय, अजिबात नाही. आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश आहे, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेला आदेश आहे, काही झालं तरी महाविकास आघाडी धर्म हा पाळायचा म्हणजे पाळायचा. जो खरा शिवसैनिक असतो तो महाविकास आघाडीचा धर्म त्या ठिकाणी पाळणार म्हणजे पाळणार. आणि उद्या परवापासून ते प्रचारामध्ये आलेले आपल्या सगळ्यांना तिथं बघायला मिळतील. त्यामुळे आज आपण सर्वजण विचाराची लढाई लढतोय. त्यामुळे जाता जाता एकच की महेशरावना आमदार झालेलं बघायचे का? नक्की ना? नक्की का? आणि 5-10 हजाराचे लिडले नाही, कमीत कमी 50-60 हजाराचे लिडले आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय. आणि जो पुढे पैशाचा माज आणि घमंड आणि मुलाची काळजी, मुलाच्या भवितव्याची काळजी ज्या आमदाराला मालक आमदाराला आहे, त्याला फक्त घरी बसवायचंय आणि या सेवकाला निवडून द्यायचंय, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि एक जोरात घोषणा, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, हात वर करून रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. पवार साहेब आप आगे बढो, महाविकास आघाडीचा. चला मग, एवढा मोठा आवाज असेल, एवढी ताकद असेल आणि एवढे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्वाभिमानी जनता असेल तर विजय 100% आपला आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प, USB चार्जर सह रिअर AC व्हेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.